हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे वाढल्याने राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. 27 गावांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे अस्तित्व टांगणीला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला लोकशाही दिनाचे वाजले 3:13. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील तांब्याचे पाईप व वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक बाब उघड. मकर संक्रांती निमित्त ठाण्यातील मनोरुग्णालयातील रुग्णांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे वाढल्याने राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सोप्या उपाययोजना संबंधी या भेटीत चर्चा झाली. राज यांनी काल सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासोबतच महाराष्ट्रातील विविध विषयांवर सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. शाळकरी विद्यार्थ्यांवर वाढत चाललेल्या दप्तरांच्या ओझ्याबाबत अनेक संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता राज ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांची बाजू मांडत दप्तरांचे ओझे कसे कमी करता येईल याबाबत सरकारला काही उपाय सुचवले आहेत. यामध्ये पुस्तके चाचणी परीक्षेनुसार विभाजित करा. सर्व 6 विषयांचे प्रत्येक तिमाहीसाठी एकच पुस्तक करा. वर्षाला केवळ 4 पुस्तके असतील. यामुळे दररोज 6 पुस्तके नेण्याचा भार कमी होईल. पालकांवरही सर्व पुस्तके एकदम खरेदी करण्याचा बोजा पडणार नाही आदींचा अंतर्भाव आहे. हे मी उचललं ना दप्तर, मला अक्षरशः म्हणजे अर्ध्या रस्त्यात मी सांगते बाबा घे रे, माझा पहिलीतच आहे ना तू. एवढं ओझं आहे ना, भयंकर. म्हणजे हो, आता पहिलीतला मुलगा मी 7 वर्षाचा ना, 7 वर्षाच्या मुलाला केवढं ओझं आहे बघा बाय. तर तुम्ही या, मी दाखवते वजन करून. म्हणजे मला सहन होत नाही आहे. जर असं जर संस्थेनी किंवा शाळांनी जर केलं की असं कपाट किंवा अशी रॅक बनवली आणि त्यामध्ये मुलांचं पुस्तकं वह्या असं जर ठेवता आलं तर म्हणजे मुलांना तेवढं ओझं वाटणार नाही असं एक वाटतंय. त्याच्यासाठी जागाही पाहिजे. पूर्वी कशी 2 सेक्शनमध्ये शाळा भरायची, सकाळी 7:30 असायची, परत दुपारच्या वेळेमध्ये असायची. त्यामुळे अर्ध्या आणि जवळजवळ खेडेगावातनं शाळा असायच्या. त्याच्यामुळे काय करायचं, मुलं घरी जायची, अर्ध्या पिरियडची पुस्तकं आधी आणायचे, नंतरच्या पिरियडची पुस्तकं नंतर आणायचे. त्यामुळे एवढं ओझं वाटायचं नाही. आणि आता सगळं वर्कबुक पुस्तकं वह्या हे सगळंच आहे ना, त्याच्यामुळे मग हा पाठीचा त्रास होतोच माणक्यांचा. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 27 गावांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे अस्तित्व टांगणीला लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावातल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने जिल्हा परिषद निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी झाला असून अखेरच्या दिवशीही या जागांसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेची किमान सदस्य संख्या 50 कमी होत असून जिल्हा परिषदेच्या स्थापनेतच अडथळा उभा ठाकला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेपुढे अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून या एकजुटीचा आनंद संघर्ष समितीने फटाक्याच्या आतिषबाजीत साजरा केला. कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावांचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर या गावांना नगर परिषदेचा दर्जा देत मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती.
मात्र ती मान्य न झाल्यामुळे 28 जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला होता। मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच खडवली जिल्हा परिषद गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता। त्यानंतर संघर्ष समितीने जाहीर सभा घेत या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते। मात्र तरीही आयत्या वेळी एखादा उमेदवार अर्ज दाखल करेल आणि बहिष्काराचे अस्त्र निशस्त्र ठरेल अशी भीती संघर्ष समितीला वाटत होती। त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून संघर्ष समितीचे पदाधिकारी कल्याणच्या सर्वोदय मॉल येथील निवडणूक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते। मात्र मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही। त्यामुळे इथे निवडणूक घ्यायची कशी असा पेच निर्माण झाला आहे। जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेला एक अर्ज संबंधित उमेदवार मागे घेणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले। वगळलेल्या या गावांमध्ये जिल्हा परिषदेचे 13 गट आहेत। त्यांच्या बहिष्कारामुळे उर्वरित 46 गटांमध्येच निवडणूक होणार आहे। 2/3 सदस्य उपस्थित असतील तर जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड होऊ शकते। तसेच या स्थापनेस किमान सदस्य संख्या 50 लागते। गावांच्या बहिष्कारामुळे हे दोन्ही निकष पूर्ण होणार नसल्याने जिल्हा परिषदेचे भवितव्य गोठ्यात आले आहे। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB च कर्तव्य। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला लोकशाही दिनाचे 3-13 वाजले आहेत। जनजागृती करूनही महिला व बाल विकास विभागातर्फे आयोजित महिला लोकशाही दिनाला गेल्या 7 महिन्यात 0 प्रतिसाद मिळाला आहे। लोकशाही दिन सुरू झाल्यापासून 18 महिन्यात अवघ्या 10 तक्रारी दाखल झाल्याने महिला बाल विकास विभाग हतबल झाला आहे। सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाने राज्यात 20 मे 2013 मध्ये लोकशाही दिन सुरू केला। ठाणे जिल्हा पातळीवरही याच दिवशी महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले होते। तेव्हापासून दर महिन्याच्या 3 सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते। महिला आणि बाल कल्याण विभागाच्या लोकशाही दिनी शासकीय कार्यालयाविषयीच्या तक्रारी महिलांना दाखल करता येतात। यामध्ये जमिनी संदर्भात कोणत्याही सरकारी कार्यालयात महिलेचे काम होत नसेल अथवा शासकीय यंत्रणा महिलेच्या तक्रारींची दखल घेत नसेल तर त्या तक्रारी या लोकशाही दिनी स्वीकारल्या जातात। त्यानंतर संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून कायद्याच्या कक्षेत या महिलेला न्याय मिळून दिला जात असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी शैलेजा तांबे यांनी दिली। आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिनी 10 महिलांनी तक्रारी केल्या होत्या। त्यापैकी 8 तक्रारी या जमिनीशी संबंधित होत्या। या तक्रारी ठाणे, वसई आणि शहापूर तालुक्यातील होत्या। संबंधित महिलांना आम्ही लोकशाही दिनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला। तसेच एक महिलेवर पोलीस भरतीत होत असलेला अन्यायही दूर झाला आहे। या लोकशाही दिनी तक्रार केलेल्या महिलांना जिल्हा पातळीवर न्याय न मिळाल्यास त्या विभागीय किंवा राज्य पातळीवरही दाद मागू शकतात। आम्ही सर्व स्तरावर या दिनाबाबत जागृती करत आहोत। या तक्रारी संबंधित खात्याकडे वर्ग करून त्याचा पाठपुरावाही केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले। लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या महिलांनी सरकारी यंत्रणांशी संबंधित तक्रारींच्या पाठपुराव्यांच्या कागदपत्रांसह यावे। लोकशाही दिनाच्या आधी या तक्रारी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, सोनटके निवास 3 मजला गोडबोले हॉस्पिटल समोर ठाणे येथे सादर कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे। मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील तांब्याचे पाईप व वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। ठाण्यात ठिकठिकाणी चोरट्यांनी उच्छाद मांडला असतानाच काही अज्ञात चोरट्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये AC मधील तांब्याचे पाईप व वायर चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे। नेत्र विभागाच्या इमारतीमध्ये ही चोरी झाली आहे।
त्याबाबत डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांनी केलेल्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर नेत्र विभागात एसी आहे. या एसी मधील तांब्याचे पाईप व वायर इमारतीच्या बाहेरील बाजूला बसवण्यात आले. ते 8 ते 10 जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. आश्चर्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा तसेच ते 24 तास पेशंट व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा राबता असताना ही चोरी झाली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. मकर संक्रांत हा सण राज्यात सर्वत्र साजरा होत असताना विविध ठिकाणी मकर संक्रांती निमित्त लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटला जातो. या सणानिमित्त ठाण्याच्या मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी मकर संक्रांती निमित्त नेपच्यून फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पतंग उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी रुग्णालयातील मनोरुग्णांनी पतंग उडून मकर संक्रांत हा सण साजरा केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आता 1-4 वर्षापासून इथे पतंगाचा महोत्सव साजरा करतो. आम्ही दरवर्षी प्रत्येक फेस्टिवल इथे साजरा करतो, म्हणजे पेशंट्सना आमच्या वाटावं की ते ऑल्सो बिलॉंग टू द मेन स्ट्रीम ऑफ सोसायटी. त्यांना असं नको वाटायला की नातेवाईकांनी इथे त्यांना ठेवून दिलेलं आहे आणि परत कधी घरी घेऊन जाणार नाही, म्हणजे आम्हाला मेन स्ट्रीममध्ये काही रोल नाही आहे. तर त्यांना पण बरं वाटावं, त्यांना पण असं वाटावं की आम्हीही सामान्य माणसासारखं जगू शकतो, त्याच्यामुळे आम्ही हे असे फेस्टिवल इथे साजरा करतो. घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.